नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग सातवाचा भूगोल हा विषय बघणार आहोत त्यामध्ये दुसरे प्रकरणा प्रकरण आहे सूर्य चंद्र व पृथ्वी यामध्ये चंद्राच्या गती पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहेत चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा सा कालावधी सारखाच असतो त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसते तर आपल्याला जरा विचार करावा लागेल की सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वीप्रकाशही असेल का असल्यास तो कोठे असेल तर आपण करून बघूया खालील कृती विद्यार्थ्यांनी मैदानावर करावी तीन विद्यार्थी निवडा त्यानात सूर्य पृथ्वी व चंद्र अशी भूमिका द्या सूर्याला मध्यभागी उभे करा प्राथमिक पृष्ठ एक पहा आणि सूर्याभोवती लंबवर्तुळकाळ कक्षा आखून घ्या पृथ्वी बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत फिरत सूर्य बनलेल्या विद्यार्थ्यांभोवती आखलेल्या कक्षेवर फिरेल सूर्याभोवती फिरताना घडाळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावे चंद्र बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्यांभोवती फिरेल या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीत काढा याचे आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया की पृथ्वीप्रमाणे चंद्राचे परिभ्रमण कक्षाही लंबवतकाळ आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त, जास्त जवळ असतो तेव्हा त्या स्थितीस आपण उपभू स्थिती असे म्हणू आणि या उलट जेव्हा तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असेल तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असेल हे आपल्याला आकृती दोन पॉईंट एकमध्ये दर्शविली आहे तर तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे आणि आकाशात चंद्रबिंबांचा भाग अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेपर्यंत तो क्रमाक्रमाणे कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे या आकृतीमध्ये दोन पॉईंट दोनमध्ये दाखवलेली आहे की चंद्रकला कृष्ण पक्ष व शुल्क पक्षाची आकृती यामध्ये अमावस्या अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची आकृती दोन पॉईंट दोनमध्ये बघा त्या त्या दिवशी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखविलेली आहे तर जरा विचार करा की आकृती दोन पॉईंट दोनमधील मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल तर आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो त्या चंद्रबिंबांचे प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो तर अमावसेस तो पूर् पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग आपल्याला दिसतो हे आपण आकृती दोन पॉईंट तीनमध्ये बघतो आहे की कशाप्रकारे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसत असतो आता ग्रहणे कशाला म्हणतात तर पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण पतलाला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावसेला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो तेव्हा असे असले तरीही प्रत्येक अमावश्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत तर आकृती दोन चार मध्ये प्रदक्षिणा मार्गातील फरक अशी आकृती येथे दाखविलेली आहे काही पौर्णिमा अमोशांना पूर्ण पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात अशावेळी ग्रहणे होतात आणि ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात जरा विचार करा की चंद्र पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुल्क पक्षातील अष्टमीची तसेच अमावशेच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण किती अंशाचे असतील आणि प्रत्येक महिन्यात असे कोण किती वेळा होतील तर आता आपण यामध्ये बघत आहे की सूर्यग्रहण आता सूर्यग्रहण कशा पद्धतीने होते हे आपण येथे बघू सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसात चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्य भागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण होय तर त्याच वेळेस विरळछायेतील भागातून सूर्यबिंबांचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अक्षशतः अंशतः ग्रासलेले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहाची असते तर आपल्याला आकृती दोन पॉईंट पाचमध्ये बघायला मिळते खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येतो अशा प्रकारे आपल्याला आकृती दोन पॉईंट पाचमध्ये खंड खग्रास व काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोचत नाही ती अवकाशातच संपते अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमानकडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते तर याला आपण कंकणाकृती सूर्यग्रह असे म्हणतात ह्या आकृती दोन पॉईंट सहामध्ये दर्शविलेले आहे तर आपण करून बघूया की घट्ट चिखलाचा किंवा चिकण मातीचा एक गोळा घ्या तो टेबलावर मध्यभागी ठेवा चिखलाच्या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेने रोवा आणि पेन्सिलचे टोक वरच्या दिशेत येईल हे ते पहा पेन्सिलच्या वरच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लास्टिकचा लहान चेंडू बसवा हे आकृती सूर्य आकृती दोन पॉईंट सातमध्ये मध्ये सूर्यग्रहणाची कृती दाखविली आहे आता या चेंडूच्या मागे दहा ते पंधरा सेमीवर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबराचा चेंडू घ्या या चेंडूला पृथ्वी माना आणि त्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा या वर्तुळाला विषुवृत्त समजा हा चेंडू टेबलावर स्थिर ठेवण्यासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या रबरी रिंगचा किंवा चुंबळीचा आधार म्हणून आपण वापर करा विषुवृत्तासमोर चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करा आता सूर्य म्हणून विजेरी घ्या आणि ती साधारणतः एक फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत आडवी धरा विजेरीचा प्रकाश चंद्रावर टाका आणि आकृती पहा पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करून स्थिती समजून घ्या तर हे बघितलेले आहे आपण सूर्यग्रहण आता बघूया की चंद्रग्रहण कसे होते तर चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते अशा चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो आणि त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते हे आपल्याला आकृती दोन पॉईंट आठमध्ये बघायला मिळेल तर आपण करून बघूया की सूर्यग्रहणासाठी वापरलेले साहित्य आकृती दोन पॉईंट नऊ प्रमाणे मांडा आणि चंद्रग्रहणाची स्थिती समजवून घ्या जरा डोके चालवा की सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही कंकणाकृती आणि खगरास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते काय चंद्रग्रहण कंकणाकृती का, चंद्र का दिसणार नाही चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती कौन ग्रहणे दिसू शकतील आणि इतर ग्रहांमुळे होणारे सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही जरा विचार करा की ज्या अमावशेला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राला सावलीच नसते का तर हे खग्रास व खंडग्रास चंद्र चंद्रग्रहणामध्ये आपल्याला यात दिसून येते तर आपण आता बघूया की सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये काय आहे सूर्यग्रहण अमावशेला होते पण प्रत्येक अमावशेला होत नाही सूर्य चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा सात मिनिटे वीस सेकंद म्हणजे चारशे चाळीस सेकंद असतो तर आपण चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया की चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही सूर्य पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते खगरात चंद्रग्रहणा ग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा एकशे सात मिनिटे इतका असतो आता ग्रहण एक खगोलशास्त्रीय घटना आहे तर हे बघावं लागेल तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे यात शुभ अशुभ असे काही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच अभ्यासाची पर्वणीच असते आणि ज्या भागात ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात तर आपण माहिती एका मुलांना तुम्हाला की पिधान व अधिक्रमण म्हणजेच ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण झालेली असते त्यांना आपण पिधान आणि अधिक्रमण म्हणतो तर पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते पिधान म्हणजे ही एक अवकाशीय घटना आहे आणि चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोर जातो काही काळात खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते यालाच पिधान असे म्हणतात वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे आणि यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते अधिक्रमण पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर ती अधिक्रमण होते अशावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी आशा कर